हिंजवडी येथे दोन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेला काही दिवस जातातच तोच 3 दिवसापूर्वी अपहरण झालेल्या 7 वर्षाच्या मुलीचा मृतदेह पिंपरीमधील एचए मैदानावर आढळून आला. मृतदेह आढळलेल्या मुलीवर अत्याचार करून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. धनश्री पुणेकर वय वर्ष 7 असे मृतदेह आढळून आलेल्या मुलीचे नाव आहे. धनश्रीची आई व वडील सोमवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास भाजी आणण्यासाठी मंडईमध्ये गेले आणि या दरम्यान धनश्रीचे अज्ञात आरोपीने अपहरण केले. आज सकाळी पिंपरीमधील एच ए मैदानावर लहान झुडपामध्ये धनश्रीचा मृतदेह आढळून आला. 24/9 ही धनश्री गोपाळ पुणेकर 7 वर्ष राहणार रमाबाई नगर पिंपरी इथली मुलगी गायब झालेली होती. म्हणजे आम्हाला मिळालेलं तिच्या आईच्या फिर्यादीनुसार असं होतं की तिची आई आणि वडील दोघंही बाजारात गेले होते आणि ते पुढं गेल्यानंतर मागं जो तिचा काका होता त्यांना सांगितलं की मुलगी त्यांच्या मागंच गेलेली आहे, आईच्या मागंच गेलेली आहे अशी माहिती होती. त्याच्यावरून मग आम्ही 363 गुन्हा दाखल केलेला, म्हणजे जसं बाल अधिनियमनुसार लहान मुलांच्या बाबतीत हा गुन्हा दाखल करावा लागतो त्यानुसारच आम्ही दाखल केलेला होता. आणि त्याच्यामध्ये आमचं इन्व्हेस्टिगेशन चालूच होतं. बऱ्याच जणांकडे विचारपूस करणं, देन तिच्या नावाचे पॉम्पलेट्स करून सगळीकडे लावणं, व्हॉट्सअपवरती मेसेजेस पाठवून मिसिंग यादी सगळ्या पोलीस स्टेशनना पाठवून आम्ही याच्यामध्ये माहिती घेतच होतो. तर आज अखेरमध्ये आपल्याला तिची बॉडी मिळालेली आहे आणि एका CCTV फुटेजमध्ये ती तिच्या शेजारच्या माणसाबरोबर, ज्याला ती भैया म्हणून बोलवायची, त्याच्याबरोबर जातानाचं एक CCTV फुटेज मिळालेलं आहे. तर फर्दर आम्ही त्याच्यामध्ये तपास करत आहोत. हिंजवडी येथे 2 मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेला काही दिवस जातातच तोच पुन्हा लहान मुलींवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरलंय. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड.